फोटो झाला तसा. अरे ती स्टिकने हाकायला त्याला गाईस. अरे अरे मार उसको गाईस. आता तुम्ही बघितलं इकडे माकडाने चेन ओपन करून त्याच्यामधलं सामान काढलं, बाटली वरून पडली मुलगी. What's up guys? Good morning guys. Welcome back to my YouTube channel. कशात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजे असायला पाहिजे. मी नागेश्वर तुमचा दोस्त आणि तुमचा सस्तावाला होस्ट. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो जस्ट किडिंग. आम्ही सगळे तुम्ही बघताय कितीश इज हियर. जग्गू भाई हाय भी नाही करले. कर भाई कर. हॅलो बडी. दिस इज जग्गू भाई. दिस इज ब्रिजेश भाई. अँड दिस वन आवर प्रिय योगेश भाई जिन्होंने हमें सेफली इस गाडी से यहाँ पे लेके आए. बात देख सकते हो वाघ साहेब कुंदन बनकर सचिन अमोदकर. कुंदन कुंदन के डैड का नाम गाड़ी रखा तो हो जाएगा कुंदन गाड़ी बनकर. मित्रांनो बाय द वे जोक्स पार्ट. आपण पोहोचलोय हर्षेवाडी या विलेज मध्ये. आपण जात आहोत हरिहर फोर्ट आणि ट्रेक. आम्ही रात्री ऑलमोस्ट 11 उल्हासनगरवरून निघालो आणि आता इथे हर्षेवाडी मध्ये पोहोचलोय. सकाळचे 4 वाजलेले आहेत यू कॅन सी. आणि आता आम्ही ट्रेक सुरू करणार आहोत. इकडे येण्यासाठी तुम्हाला 2 रूट आहेत, एक निरगुडपाडा आणि एक हर्षेवाडी. हर्षेवाडीवरून तुम्हाला वरती जायला 2.5 तास लागतात, खाली यायला मॅक्स 1.5 तास. त्याच्यापेक्षा जास्त नाही, थंडी खूप आहे इकडे, त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार. मित्रांनो जेव्हा आपण पण एक 4-व्हीलर घेऊ तसा आपण या आर्थिकामध्ये जसं तुम्ही बघताय बेड बनवलाय तसा आपण पण बेड बनवून झोपणार. गाईस वहां से हम लोग आए. अंधेरे में कुछ दिख नहीं रहा. मी तुम्हाला जाताना परत रस्ता दाखवतो कारण आता खूप अंधार आहे, कारण 4 वाजले आणि थंडी पण खूप बेकार आहे इकडे. गाईस अभी हम 10 डिग्री पे चल रहे. आगे आगे देख के ये होता है क्या, देखिए मैं आपको दिखाता हूँ. ऐसी शेर किस मिलेंगे आपको और ऊपर है पहाड़. हे बा तुम्हाला माझ्या मागे दिसते एक, मे बी हे लोक गेट बनवते तिकडे असं वाटतंय. आता आपण याच्या मधून वरती जाणार. मी 15 मिनिटं झाले चालतोय. आपण एकदम इझी ट्रेक आहे असं. इकडे दगडांवरती मार्किंग केलेली आहे व्हाईट लाईन आणि ह्या रेलिंगच्या सहाय्याने आपल्याला पुढे पुढे जायचंय. या साइडने हरिहर फोर्ट कडे, या साइडने गणेश कुंड कडे. हा जो रस्ता आलाय तो निरगुड पाड्यावरून आलेला आहे आणि आम्ही आता आलोय तो आहे हा इकडून हर्षेवाडीवाला रस्ता. दोन्ही रस्ते ह्या पॉइंटला येऊन मिळतात आणि मग आपल्याला इथे समोर दिसतो तो हरिहर फोर्ट. आता सध्या 4:30 वाजलेले आहेत आणि किल्ला दिसत नाहीये आणि आमच्या व्यतिरिक्त तिकडे कोणीच नाही आहे. मित्रांनो हे शेकोटी करतो आम्ही आणि आमच्या मागे एक्झॅक्ट हरिहर फोर्ट आहे. शिड्या आहेत त्या आता अंधारात दिसत नाहीत. आम्ही आता शेकोटी करतोय. आत्ताचे वाजलेले आहेत 4:50 आणि आपण पोहोचलोय हरिहरच्या शिड्यांच्या बेसच्या इथे. आता इथून आपल्याला शिड्या चढायच्यात. अंधार खूप आहे, काही दिसत नाही आहे. मे बी मी येताना शूट करेल आणि तुम्हाला फुटेज दाखवेल. मित्रांनो या किल्ल्यावरती खूप माकडे असतात, त्यातली काही माळ्यासारखे पण असतात. तर माकडापासून सावधान राहा. तुमच्या बॅगेवरती कधी पण ते असा झाप टाकून तुमचं खाण्यापिण्याचं सामान ते चोरून घेऊ शकतात आणि असं तुम्ही वर चढताना केलं तर तुमचा जीव पण जाऊ शकतो. या पायऱ्या थोड्याशा डिफिकल्ट आहेत, लुक एट सी. आणि अशा खोबण्यात त्याच्यामध्ये हात घालून पकडायचा आपल्याला. मजा येते. येताना दाखवतो किती थ्रिलिंग आहे. आणि हा आहे दरवाजा. फायनली रिच्ड सी.
मित्रांनो दरवाजाच्या नंतर हा थोडा डिफिकल्ट पॅच आहे. नीचे खाई और ये पायरी. अरे फक्त गीतीचंच क्लिअर दिसतंय याच्यात. तो गिरता नाही इधर से पाणी. बहुत पाणी गिरत आहे भाई. मान्सून में ये वेरी डिफिकल्ट आहे. मित्रांनो इथे आता आहे एक भुयारी रास्ता. आता आपण गुफेमध्ये आलोय. अंधारात आलो म्हणून इकडे आपल्याला माकड बघायला भेटत नाहीयेत. आमच्या सात माकड शिवाय. मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट गडावरती पोहोचलोय. मित्रांनो इफ यू कॅन सी द टायमिंग 5:25 ऑलमोस्ट 1 घंटा 25 मिनिट में हम लोगों ने ये ट्रेक कंप्लीट किया है. पीछे एक क्या बोलते हो टॉप दिख रहा है, वहां पे जाना है. वहां पे जाने के लिए 10 से 15 मिनट लगेंगे. दैट्स इट. इतना इजी है. वाओ आई माइटी रे एवढं थोडं. गाइस इन लोग की फाड़ दी मैंने. गाइस क्या डर गए लोग. आपने आवाज सुनी रही इन लोग की. एड़ा बने रे एड़ा एड़ा. कैसे डर गए. दिखे एक्सप्रेशन. दिखे एक्सप्रेशन. गाइस इथे थोडं पुढे आल्याच्या नंतर आम्हाला एक टेंट दिसला. या साईडला पण यू कॅन सी एक टेंट आहे. आपला रस्ता या साईडने. असं वाटतं पुनवची राहत आहे कारण चंद्र पूर्णपणे दिसतोय पांढरा. इकडे धरायला काहीच नाहीये. मित्रांनो यू कॅन सी द फ्लॅग. हो आलो मी वरती. आत्ताचे 5:41 झालेत आणि आपण दरवाज्याच्या इथं होतो 5:25 ऑलमोस्ट 20 मिनिटांमध्ये आपण या टॉपच्या इथे पोहोचलोय. इथं ठेवा ना हात द्या मला एक असा असा. गाईज हा वाला पॅच गडावरती यायचा थोडा डिफिकल्ट आहे. अँड दिस इज द फ्लॅग अँड दॅट इज द मून. हात द्यायला काय प्रॉब्लेम मला कळत नाही. त्याला सपोर्ट नकोच आहे. सपोर्ट नको आहे. सपोर्ट तिथे जिम मध्ये तर घेतो 100 किलो. कहां से आते हैं. एक नंबर. मित्रांनो लुक एट दिस टायमिंग. आणि आम्हीच फक्त 7 लोक या गडाच्या टॉप वरती सगळ्यात पहिल्यांदा येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप छान वाटतंय. एकदम थंडी थंडी हवा येते. आमच्या मागच्या साईडने सनराईज होणार आहे. आणि तुम्ही हा एवढा अंधारातला व्हिडिओ बघितला असेल तर इथपर्यंत लाईक करा पहिल्यांदा, ठीक आहे. आणि जाताना मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ उजेडामध्ये पण दाखवतो. पायऱ्या किती डिफिकल्ट आहेत, वाट कशी आहे जायची, खाली जायची किंवा खाली उतरायची. आणि हा ट्रेक एवढा सिम्पल आहे, एवढा सिम्पल आहे भाई. तुम्ही तुमच्या आईला बहिणीला पप्पाला सगळ्यांना घेऊन या एकदम. कारण ट्रेक चालू केला 4 वाजता, वरती पोहोचलो 4:15 आणि आता वरती 2 तास झोपणार आणि परत 7 खाली, 8 खाली आणि घरी 12 रिटर्न. कारण कळसुबाई 5 तास चढणे 5 तास उतरणे, हरिश्चंद्रगड 5 तास चढणे 5 तास उतरणे, कलावंती 3-4 तास चढणे 3-4 तास उतरणे, एवढा डिफिकल्ट आहे. हे एकदम चिंदी आहे, एकदम चिंदी, ठीक आहे. सनराइज इतना अच्छा है ना, यू वोंट बिलीव. एक नंबर दिख रहा है, ठीक है. कैमरे से मैं बता नहीं सकता कितना अच्छा दिख रहा है, बट फिर भी मैं दिखाने की कोशिश करता हूँ. गाइज मेरे को बोलता मैं पिला था पानी तेरे को. गाइज मस्त सनराइज बघितला आम्ही आणि इकडे खूप थंडी आहे. माकडा आम्हाला बसू देत नाहीयेत. माझी पाहण्याची बाटली घेऊन गेले आणि फोन मध्ये थोडासा टाइम लॅप्स घ्यायचा प्रयत्न करतोय.
जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही पण येता, चालेल ना? हा येतो येतो. गाईज हा पॅच उतरताना आणि चढताना डिफिकल्ट आहे, बाकी एकदम इझी ट्रेक आहे. आणि आता आम्ही समोरच्या त्या मंदिराकडे जातोय आणि इकडे खूप माकड आहेत, एकदम बेकार. ठीक आहे, सो माकडांपासून सावधान. मित्रांनो, एक नंबर मजा आली धावत धावत. आम्ही आत्ता त्या मागच्या टोकावरती होतो आणि आता इथे समोर या मंदिराकडे जातोय. गाईज यू कॅन स्पॉट लॉर्ड ऑफ मंकीज हिअर, सी ऑलमोस्ट 10 से 15 है. ए भाई मारामारी करतोय. ए गप गाईज, इथे वरती एक पाण्याची टाकी आहे, या साईडला पण 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. सी या साइडला एक ही मंदिर आहे. गाइस आता तुम्ही बघू शकता दिवसा कसा रस्ता आहे तो. मी तुम्हाला परत दाखवतो. अरे ओ अरे तो आ जाओ ना जल्दी. चलो आ जा सोना, जल्दी आ जा. उतरताना इजीच आहे, आवड नाही. Guys, whoa. अरे ती स्टिक नी हगायला त्याला. गाइस अरे अरे मार रहा उसको. ए बॉटल बॉटल बॉटल, ए बॉटल बच के बॉटल पकड़ लेना. ए पकड़ मार उसको. गाइस आता तुम्ही बघितलं इकडे माकडाने चेन ओपन करून त्याच्यामधलं सामान काढलं, बाटली वरून पडली, मुलगी खाली येत असली वरती गेली. भाई बी अवेअर ऑफ मंकी. ठीक आहे, खूप फॉल्टी करताय ते. हे जे तुम्ही बघताय हे डायरेक्शन चुकले, वाऱ्याने हे एकत्र झाले बघा, असं फिरतोय पूर्ण. आणि ऍक्च्युली मला पण माहित नाही कुठला गड कुठे, कुठला धबधबा कुठे पडतो. सो प्लीज मी जसं तसं ठेवतो, इग्नोर करा. मित्रांनो हा असतो पॉइंट. हा निरगुड पाड्याचा रस्ता येतो इकडे आणि हा आहे हर्षेवाडीचा रस्ता. आम्ही हर्षेवाडीच्या या रस्त्यावरून आलेलो, जाताना पण
हर्षेवाडीच्याच रूटने जाणार आहे, बिकॉज आमची कार तिकडे पार्क आहे. माझा हात जिथे दिसतोय तिथे आहे चेक पोस्ट, जे आपली गाडी पार्क आहे, आणि असा रूट असा असा वरती असाच डिरेक्ट तिथे जातो. ही आहे ती एंट्रन्स जिथून आपण ट्रेक स्टार्ट करतो. दिसते हे आता नवीन बनवलंय. गाईज इथे आम्ही आता हातपाय तोंड धुतोय, आणि त्या साईडला आहे आम्ही सर केलेला हरिहर फोर्ट. खूप थंड पाणी आहे आणि फ्रेश वाटतंय तोंड धुतल्याच्या नंतर. मित्रांनो, आपली सवारी निघाली आता गावाला. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, आणि जर नवीन असाल तर अजून एकदा सबस्क्राईब करा प्लीज, ठीक आहे. आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही राहा, स्टे हेल्दी, स्टे फिट, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय गाईज. Only I can make a change, slowly take a step today.